सिडको नोड मधील कचऱ्याचा प्रश्न येत्या काही दिवसात पेटण्याची शक्यता आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांनी येत्या 1 ऑक्टोबर पासून पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको नोड मधील कचरा उचलण्यात येणार नसल्याचे महापालिकेला कळवले आहे. या प्रकरणी महापालिकेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसली तरी येत्या मंगळवारी होणाऱ्या महासभेत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सिडकोने पनवेल महापालिकेला 1 ऑक्टोबर पासून कचरा उचलणार नसल्याचे स्पष्ट केलंय. मात्र जोपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प तयार होत नाही तोपर्यंत जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सिडकोची असेल असेही स्पष्ट केलंय. या प्रकरणी सिडको अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे महापालिका आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी म्हटलंय. याबाबत येत्या मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. सिडको नोडमध्ये दररोज सरासरी 350 टन कचरा जमा होत असतो. या कचऱ्याची विल्हेवाट तळोजा नजीक घोटचाळ येथे करण्यात येते.